व्हिडिओ नंबर 4 मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो। तर आजचा जो आपला सफर आहे तो पहिला आहे इथून म्हणजे द्वारकामधून नागेश्वरला। नागेश्वरवरून आपल्याला काय फिक्स करायचं आहे, कच्छला जायचं आहे की माउंट अबूला हे अजून फिक्स नाही आहे। तर इथून निघूया आता द्वारकामधून, तर डायरेक्ट आता आपण थेट नागेश्वरला प्रस्थान करूया। लेट्स गो। द्वारकामधून नागेश्वरम फक्त 16-17 किलोमीटरच आहे आणि त्यामुळे आता आपण आता लेफ्ट आहे का ब्रो? ओके, सो आता लेफ्ट मारून आपण निघणार आहोत। इथून काहीतरी आता 16-17 किलोमीटरचं, सो चला गावागावातूनच जायला लागलं। आय थिंक हायवे नसेल। जय सूर्यदेव। तर नागेश्वरम हा गुजरातमधला सेकंड ज्योतिर्लिंग आहे। आपले भाग्य आहेत आपल्याला दोन्ही ज्योतिर्लिंग एकाच ट्रीपमध्ये करायला भेटलेत। त्यानंतर आपण राजस्थानला जर गेलो ना आता तर म्हणजे देवस्थान नाही करू जास्त करून, आता फिरायचं आहे म्हणजे नेक्स्टमध्ये। आणि आतापर्यंत फक्त जेवढे झाले ते देवस्थान केले आम्ही, आणि खूप महत्त्वाचे देवस्थान द्वारका पण खूप महत्त्वाचे देवस्थान आहे, तुम्हाला माहितीच असेल। आनंद भेटतो देवभूमीत येऊन। मैं शिव का हूँ शिव मेरे हे, मैं और क्या मांगू शंकर से, मैंने बहुत बार खाए है ठोकर। जय जय शिव शंभो। बघू शकता आपण पोहोचलो आहोत नागेश्वरम मध्ये आणि खूपच अप्रतिम अशी मूर्ती आहे मोठी शंकराची। मस्त गर्दी नाही बरं, लवकर लवकर पोहोचलो बघू, जरा आनंद भेटतो का की एक मस्त सुखरूप चांगला दर्शन भेटेल नक्कीच। वन्स अगेन मित्रांनो आपण सेम रूप धारण केलेलं आहे। तर मी सांगेन की मी प्रत्येक ज्योतिर्लिंगला जाणार आहे आणि असंच रूप घेऊन दर्शन घेणार आहे शंकर भगवानचा। आणि नागेश्वरमला तेवढा मोठं जास्त मंदिर नाही आहे त्यामुळे आपला टाईमसुद्धा वाचणार आहे। फटाफट करूया, इथून गोपी तलाव करू, आता थेट जाऊ मंदिरात आणि दर्शन घेऊया। जय शिव शंभो। मंदिराकडे चाललेलो तर आपल्याला छोटे मोठे मित्र भेटलेत, तर त्यांनी आपल्यासोबत सगळ्यांनी फोटो काढले। तर यंग पिढी यूट्यूबकडे जास्त, यूट्यूब इंस्टाग्राम याच्या मागे जास्त धावत आहे। तर चलो निकलते दर्शन देते। बाय बाय। छोटीशी कमानी आहे तर द्वारकाधीश ज्योतिर्लिंग द्वारकावान श्री नागेश्वर महादेव टेम्पल। तर आता आतमध्ये जाऊया, तिथून व्ह्यू बघू शकता मंदिराचा तुम्ही, खूप सुंदर व्ह्यू आहे। आणि प्रत्येक मंदिरावर असे झेंडे इकडे गुजरातमध्ये आहेत। इथे मोबाईल अलाउड आहे का नाही माहीत नाही, पण मोबाईल घेऊन तर आल्या आता एंटर करत आहोत। छोटीशी लाईन आहे आणि काही जास्त गर्दी नाही आहे म्हणून खूप सुंदर दर्शन आज आपल्या होणार आहे। तर मित्रांनो आपण सुद्धा आतमध्ये जाणार आहोत की तशी ताट आणि शंकराचा सगळं काही आहे। तर इथून आपण आता त्या लाईनीमधून जाऊ आणि केदारला बोलू की तिथं लाईव्ह चालू आहे, तर लाईव्हमध्ये व्हिडिओ आपली क्लिअर येईल। तर तिथं केदारला बोलू दर्शन घे तू आणि तिकडे ये। आता आपण बघू शकतो इथं पिंडी सुद्धा आहे, तर आपण लाईव्हमध्ये दिसणार आहोत। चला सुंदर दर्शन आत्तापर्यंत जरी मला कुठले पिंडीवर भेटला नव्हता, एवढा सुंदर दर्शन आपला नागेश्वरमध्ये झालेला आहे। आणि आता समाधान वाटतोय की गुजरात राजस्थान राईड जी आपण स्टार्ट केली आहे तिथं काहीतरी फळ भेटतोय की आपल्याला ज्योतिर्लिंग एवढा भारी दर्शन मला तर वाटलं नव्हता की भेटेल, पण इथं आल्यानंतर समजलं की गर्दी बिर्दी नसते नागेश्वरला तेवढी, आणि खूप लांब आहे खूप लांब आहे, त्यामुळे असं आहे। मंदिराच्या उजव्या साईडलाच शंकर भगवानची ही खूप मोठी भव्य दिव्य अशी मूर्ती आहे। तर आपण आतमध्ये जाऊया बघूया, खूपच सुंदर आणि खूप मोठी मूर्ती आहे अप्रतिम।
नागेश्वरचं संपूर्ण आपलं दर्शन झालेलं आहे. तर आता इथून आपण गोपी तलावला जाणार आहोत. आपण पोचलो आहोत गोपी तलाव. तर इथं लिहिलेले पाटी श्री गोपीनाथ मंदिर 500 साल से अधिक पुराने तीर्थधाम गोपी तलाव प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वार. चला आत्मे जाऊन बघूया तलाव. तलावाच्या पहिलेच आपल्याला मंदिर लागतो राधाकृष्णाचा. खूप सुंदर असं मंदिर आहे. तर आला आहे गोपी तलाव. तर मित्रांनो, गोपी तलावची खासियत आहे की श्रीकृष्ण भगवानचे ज्या सवला गोपिका होत्या त्या इथेच, म्हणजे इथंच मोक्ष त्यांनी घेतला होता. मोक्ष त्यांना इथंच मिळालेला. आणि बघू शकता कशा प्रकारे आहे. हे छोटासा तलावच आहे, जास्त मोठा पण नाही. याला गोपी तलाव म्हटलं जातं. इथे खूप सारा आम्ही डिस्कस केला. तर आता जाणार आहोत आपण कच्छला. रण उत्सव आहे तिथे. जर एकदा गुगलवर सर्च करून बघा, रण उत्सव कच्छ ऑफ गुजरात, एवढा भारी आहे ना. तर आम्ही पहिले जाणार होतो माउंट आबूला, बट माउंट आबू कॅन्सल करायला लागले. कारण की माउंट आबू इथून काहीतरी 700 किलोमीटर, म्हणजे कमी कमी 12 ते 13 घंटे दाखवते, तर ओव्हर होते. कारण की किती गाडी चालून चालून चालवणार. आणि आपल्याला कच्छ इथून 450 किलोमीटर तर परवडतं ते. कारण की मग कच्छमध्ये पण आपला एक खूप सुंदर प्रवास होईल. आणि जो तिथचा व्ह्यू आहे तो बघायला पण खूप मजा येणार आहे. तर आता निघूया डायरेक्ट कच्छला. इथून आपल्याला जामनगरला आता जायचं. जामनगर इथून 180 काहीतरी किलोमीटर बाकी आहे. आणि कच्छ एकदम टोटल काहीतरी इथून दाखवतं 450 आसपास. आणि त्या साईडवरून द्वारकावरून जास्त लांब होता, 500 का 550. तिथे शॉर्टकट रस्ता आम्ही निवडले. 100 किलोमीटर वाजतं. 100 किलोमीटर म्हणजे 2 घंटे. मित्रांनो बघू शकता आपल्याला मोर दिसला. आता आपले रोडाच्या ते साईडला चालले. तिकडून बघा मोर चाललेला. ये गिरा, हे तर खरंच बी ये ये. तो बघा, तो बघा बाय. जामनगरला जायला इथून रस्ता आहे. आणि कच्छला जायला इथून रस्ता आहे, म्हणजे तो तिथून पण आहे, बट तो सिटीमधून आहे आणि हायवे. तर आता बघा आपण गोपी थांबलो होतो. गोपी तलाव किती किलोमीटर टोटल बघा, 129 किलोमीटर. म्हणजे 129 किलोमीटर आपण आता टोटल चालवली गाडी. 11 वाजता निघलेलो, 1 घंटा 22 मिनटं. आणि इथं दाखवतं जे 1 घंटा पण लवकर कसा पोचलो, आय डोंट नो. 1.5 घंटा लागला असेल म्हणा, असा म्हणा ना भाई, 1.5 घंट्यानंच पोचलो. आता आपण धारोलला पोचलो. इशा जायचा का इकडून? आता ब्रेक घ्यावे एक, कारण की गाडी पण जाम तापली असेल 100%. 150 किलोमीटरचे काहीतरी जास्त चालवली गाडी. कंटिन्यू पेट्रोल बी कपाला आला, विचार करा तुम्ही. जो जामपूरचा जो टर्न होता ना राईटचा, तिशा जो टर्न आम्ही मारला ना, तर डायरेक्ट आता 2 वाजल्यान. तेव्हा काहीतरी 12 का 12 का 12:30 वाजलेलं. तर तेव्हापासून थांबलो नाही, म्हणजे स्टार्टिंगपासून 11 वाजल्यापासून थांबलोच नाही. ह्यो तरी उतारलेला एकदा मी, ते गाडीला उतारलो पण ना. बाबा बाबा, आता तरी जरा जेवू दे. मागे पोटान कावलं कॅकालतान. चला, ट्रॅव्हल करताना आमची दोघांची एक गोष्ट जाम भारी आहे, जी म्हणजे आम्ही दोघं बी कदरत ना. एकदा अशी टार्गेट कवा पोचणार असं असतं आमचा. म्हणून जेव्हाला आवरा टाईम लागला 3 साडेतीन घंटे. आम्ही आता मी एकट्याने ट्रॅव्हल केली, तर आता अर्धा आले तर जरा बरं वाटतं. अशी जाम मोठा अंतर म्हणूनच आपण पटापट बोललो. आता गाडीला पण आजार लागेल ना दारू. इथं आपल्याला बघायला आवरी पोरा जमलेली ना, आवरी पोरा. जसं बॅग भरल्या ना तेव्हा कमी झाली, आता तरी आवडी दिसतान. मगाशी जाम जण होती जाम. बाईक चालून चालून पाटणाची वाट लागली, म्हणून केदारला बोललो थोडा टाइम तू चालो. आता बघते इथून 174 किलोमीटर बाकी फक्त नाही, तो 4 घंटे तरी पण अजून दाखवतं जाम लांब. बघा सगळा व्हाईट व्हाईट आणि अख्खा असा पाण्यानं भरलेला. मीठ रेती आहे काही माहीत नाही मला. चालले हो, पण आपण ज्या ठरवतो ना त्या करूनच राहतो. मग अजून जो प्रॉपर आपला जो ठिकाण आहे ना कच्छ, ते तिथं असं सेम अख्खा व्हाईट 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 परत असं सगळे तिकडं. आणि रस्ता
साडेपाच वाजून गेलेले आहेत आणि अजून आपला लोकेशन खूप लांब आहे. आता आम्ही जो मेन पॉईंट टाकला ना, मेन पॉईंट तो इथून अजून 50 किलोमीटर म्हणजे वाढला तर जरा महागात पडेल. 50 किलोमीटर म्हणजे नाईटला चालवायचं होता, इथं 50 किलोमीटर म्हणजे 1-1.5 तास लागतं. काही समजत ना. पहिले बघू आपण भुजला पोचूया, त्यानंतर विचार करू. आपण भुजमध्ये पोचले आहो, बट इथून जो मेन रन ना, रन कच्छ, तो काहीतरी अजून 80 किलोमीटर बाकी आहे इथून. सो फायनली मित्रांनो आपण कच्छला पोचलो आहोत, म्हणजेच द रन उत्सव इथे साईडलाच आहे. बट आपण नाईटला स्टे करणार आहोत, इथे आजूबाजूला टेंट आहे, तर टेंटबद्दल पण तुम्हाला उद्या सांगेल म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आजचा जो प्रवास होता ना, लासे 100 किलोमीटर एवढे त्रासदायक होते, एवढे त्रासदायक होते म्हणजे आवरा बेकार थंडी आणि आवरी बेकार थंडी. इथं एक जॅकेट व दोन जॅकेट घेतले मीनी, कारण लई बेकार थंडी आहे. रन म्हणजे आपला व्हाईट रन आहे ना, जो व्हाईट रन त्याला बोलतात आपला मीठ असतं ना, मीठ, मिठाचा रेगिस्तान. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला जाम काही बघायला भेटणार, जाम म्हणजे अप्रतिम दृश्य बघायला भेटणार आहेत. आणि व्हाईट डेझर्ट काय असतो ते तुम्हाला उद्या समजेल. आणि नुसती सगळीकडं मीठच आहे इकडं, पण वातावरण जो असणार आहे खतरनाक ऑब्व्हियसली. तर सांगायला विसरू नका आजचा तुम्हाला प्रवास कसा वाटला. नागेश्वरमचा, नागेश्वरम देवताचा आपल्याला दर्शन भेटला, खूप सुंदर पिंडी होती तिथे. आणि आतमध्ये आपल्याला दर्शन, थेट आतमध्ये दर्शन भेटलं, खूप आनंद वाटला मला. तर हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि बघा नक्कीच द व्हाईट डेझर्ट काय असतं ते. ओके बाय मित्रांनो. हा बरत नाहीये, हा आहे मिठाचा रेगिस्तान.